नमस्कार। राज्यात तीन पक्षाचे म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार आहे। या तीनही पक्षांनी सरकार स्थापन करताना आपापला पक्ष वाढवण्याची सर्वांना मुभा असेल असं जाहीर केलं। सोबतच तीन पक्षात शक्यतो एकमेकांचे शिलेदार फोडायचे नाहीत असं ठरलं होतं। त्याला फार काळ लोटलेला नाही, तरीही राज्यात काही ठिकाणी तीन पक्षात इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे हा खेळ सुरूच आहे। अशातच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट शिवसेनेच्या आमदारालाच राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे। या निमित्तानेच जयंत पाटील हे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी का उडावून घेत आहे असा प्रश्न चर्चेला आला आहे। जयंत पाटील यांनी रविवारी रात्री आमदार अनिल बाबर यांना तुम्ही पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आम्हाला करेक्ट फिल्डिंग लावावी लागेल असं म्हटलं होतं। त्यामुळे आता जयंत पाटील शिवसेना आमदार अनिल बाबर यांचा करेक्ट कार्यक्रम करून त्यांना राष्ट्रवादीत घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।